अब्दुल सत्तार दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत अब्दुल सत्तार यांचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीतून कापल्याची कुणकुण लागल्याची माहिती सत्तारांना सत्तार गाठी भेटी घेण्याची सुद्धा शक्यता आहे एक प्रकारे शिंदे गटाकडून आमदारांचं मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झालेलं आहे शिवसेनेतले शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार दिल्लीमध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात सत्तार साहेब मुख्यमंत्रीसुद्धा वारंवार दिल्लीमध्ये येत आहेत आता तुम्ही दिल्लीमध्ये आलेला आहात तिकडे मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आहे काय नेमकं कारण आहे नाही खरं म्हणजे मुख्यमंत्री मोदी बी येणार आहे आणि शेवटी मी जे आलो मला मी अर्जुन खोतकर साहेबाला आणि आमच्या हेमंत पाटलाला भेटायला आलो दिल्लीमध्ये येण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय नाही आमचे मित्र कसे आहात काय आहेत त्यांचा निर्णय का लागत नाही निर्णय लावण्यासाठी इतका उशीर का लावतात ते त्याच्यासाठी मी आलो आणि आता आमचे आता अर्जुनराव आले समोर आहे दोघंही उभे आहे आता त्यांची आमची भेट होईल विचारविनय होईल चर्चा होईल ते असं म्हणत आहेत की त्यांच्यावरती काहीतरी तणाव आहे तणावामुळं निर्णय घ्यावा लागतोय त्याच्यामुळं काही उशीर होतोय का जालन्याला जाऊन ते निर्णय जाहीर करणार होते दोन दिवसापूर्वी अजून काही निर्णय झाले नाही खरं म्हणजे कसं आहे त्यांचे जे मित्रपरिवार आहे त्यांच्याशी विचारविनियम करण्यासाठी मीही त्यांचा एक मित्र आहे आणि आज मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे रात्री आणि सकाळी मला वाटतं की निश्चित ते त्यांचा निर्णय जे काही घ्यायचा आहे शेवटी त्यांचा त्यांचा राजकीय आयुष्य त्यांचं राजकीय भविष्य त्यांच्या राजकीय परिस्थिती आणि त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना त्यांच्या परिवाराला त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांच्या नेत्याला आहे आणि मी निश्चित त्यांच्याशी चर्चा करून आज काहीतरी त्याचा पूर्ण विराम लागेल अशी मला आशा आहे तीस जूनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आता जवळपास एक महिना होत आला अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आहे त्याच्यावरून वारंवार विरोधक टीका करतायत का होत नाही आहे विस्तार नाही कसं आहे का याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये ही जी परिस्थिती आहे या परिस्थिती राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कोणते जिल्हे यांना मिळणार आहे किती मिळणार आहे किती खाते मिळणार आहे किती मंत्री मुख्यमंत्री महोदयाचे घेणार आहे किती उपमुख्यमंत्री महोदयाचे घेणार आहे त्यांची ती वाटाघाटी मला वाटतं कदाचित झालेली असेल परंतु अंतिम निर्णय अद्यापर्यंत झाला नाही ते मला असं वाटतंय की या दोन दिवसामध्ये अंतिम निर्णय होईल आणि तीन तारखेच्या आज शपथविधी होऊन जाईल जे काही त्यांना म्हणजे तीन तारखेच्या आज शपथविधी होईल असं तुम्ही म्हणताय मी मला तरी वाटतं की तीन तारखेचा आज हंड्रेड अँड वन पर्सेंट शपथविधी होऊन जाईल याचा अर्थ सुप्रीम कोर्टातल्या काही घडामोडीमुळे थांबलेला आहे नाही सुप्रीम कोर्टाचा आणि याचा काही संबंध नाही सन्माननीय सुप्रीम कोर्ट जे निर्णय देईल त्या निर्णय सर्वाला मान्य राहील ते शिवसेनेला असो का अजून कोणत्याही लोकांना असो शेवटी सुप्रीम कोर्ट जे निर्णय देणार आहे ते निर्णय आता घंट खंडपीठाकडे वर्ग करतात का महाखंडपीठाकडे वर्ग करतात का अजून काय होईल याचं काही आज बोलता येणार नाही परंतु एक तारखेला त्याची सुनावणी होणार आहे एक तारखेला त्याच्याबद्दल आमचे सन्माननीय वकील काही बोलतील त्यांचे वकील ल, जे काही बोलायचं ते बोलतील आणि त्यांच्यावर पुढचा निर्णय जे देतील ते त्या निर्णयानुसार परंतु मला असं वाटतंय गेलं त्याच्यामध्ये तुम्ही मंत्री होतात आता जे सरकार बनणार त्याच्यामध्ये मंत्री असणार नाही कसं आहे त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघं जे निर्णय घेतात ते निर्णय घेताना त्यांना अनेक अडचणी येतात त्या अडचणीमधून कदाचित आम्हाला राज्यामध्ये मंत्री करण्यासाठी त्यांना काही अडचण येत असेल तर जरूर त्या अडचणीप्रमाणे ते निर्णय घेतील आणि अडचण नाही आली कारण की हे पा आम्ही मुख्यमंत्री महोदयाला कोणतीही शर्त ठेऊन त्यांच्यासोबत आलो नाही आम्ही शिंदेसाहेबासोबत जो आलो कोणतीही शर्त न ठेवता एक एक त्यांचा परिवाराचा सदस्य म्हणून त्यांचे आमचे पारिवारिक संबंध आहे त्यामुळं मी त्यांच्याकडे आलेलो आहे आणि मंत्रिपद देणं किंवा नाही देणं मी तीन वेळेस मंत्री होतो आदित्य ठाकरे अनेक ठिकाणी दौरे करत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं एक हे असतं आव्हान असतं की हिम्मत असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखवा नाही कसं आहे हे तर मी सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबाला विनंती करणार आहे का शिंदेसाहेब मला राजीनामा देण्याची परवानगी द्या आणि मी पहिला राजीनामा आमच्या पन्नासपैकी मी देणार आहे एकतीस तारखेला माझ्याकडे महामेळावा आहे त्यांचा सत्कार आहे त्यांचा आभार मानणार आहे आम्ही अनेक गतिमान सरकार जे आलेलं आहे आणि त्याचे कर्तव्यदर्श मुख्यमंत्री यांचा सत्काराचा कार्यक्रम मी माझ्या मतदारसंघात सिल्लूडमध्ये ठेवलेला आहे आणि त्या दिवशी मी या पहिला आमदार आणि मी त्यांच्या त्यांनाही हे बोललो की शेवटी माझ्याकडे ही ज्यावेळेस दोन हजार चौदाला वेगवेगळे लढले हजार मताची शिवसेना होती त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचा मी आमदार होतो तिसऱ्यांदा त्यावेळेस एक लाख ऐका ना एक लाख एक हजार मतदान मिळाले होते त्यानंतर मी शिवसेनेत आलो शिवसेनेला सव्वा लाख मतं मिळाली ला काँग्रेस राष्ट्रवादीला एक हजार मिळाली हे राजकारणाचे समीकरण वेगवेगळे असतात परंतु मी माझ्या स्वाभिमानाप्रमाणे सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबाची परवानगी घेईल आणि माझा राजीनामा दिल एकतीस तारखेला राजीनामा द्यायचा तुम्ही नक्की केलेला आहे माझा तर नक्की केलेला आहे परंतु मुख्यमंत्री महोदयांनी परवानगी नाही दिली तर शेवटी त्यांना राज्य चालवायचं आहे त्यांना बाकीचे पन्नास आमदारांचा विचार विनेम करायचा आहे मी माझा मन जो आहे तो स्पष्ट त्याच्यासमोर ठेवणार आहे आमच्या हजारो तुम्ही पहा इतकी मोठी विराट सभा महाराष्ट्रात कुठे होणार नाही तितकी सभा आमच्याकडे होणार आहे आदित्यसाहेब आले ते माझ्या मतदारसंघातनी आले त्यांची वाट बघत होते आमचे मतदार पण तू जिल्ह्यामध्ये आले पण माझ्या सरी मी पाच आमदार आहेत तिथलचे शिंदेसाहेबासोबत चारसोबत आले माझ्यासोबत नाही आले माझ्या गावाला नाही आले माझ्या मतदारसंघात नाही आले कदाचित त्यांचा विचार वेगळा असेल तर मला माहीत नाही हे होते अब्दुल सत्तार जे दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं की अर्जुन खोतकर सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्या निर्णयासाठी आता बोलणी जे आहेत ती दिल्लीमध्ये होताना आपल्याला दिसतील प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट